उन्हाळ्यात शरीराला स्फूर्ती देणारं, तन मनाला गारवा देणारं असं आरोग्यदायक कैरीचं पन्ह बनवणार आहोत. इथे मी एक मोठ्या आकाराची तोतापुरी कैरी घेतली आहे. ही कैरी फार आंबट नसल्यामुळे पन्ह किंवा मुरंबा बनवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. कैरी आपण सोलून घेतली आहे. ही कुकरच्या डब्यामध्ये ठेवून आपण उकडवून घेणार आहोत. कैरीमध्ये आपण मुळीच पाणी घातलं नाही. कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत ही उकडवून घेतली आहे. आपण पाहू शकता की कैरी अतिशय मऊसूत शिजली आहे. आपण याची कोय काढून टाकूया. साल आपण पूर्वीच काढून टाकल्यामुळे सालांचा गर काढत बसण्याची खटपट वाचली आहे. हा कैरीचा गर आपण मिक्सरच्या ब्लेंडर जारमध्ये घालून घेऊया. आता यात काही मसाले घालूया. 2 टीस्पून सैंधव घातला आहे, 2 टीस्पून कुटलेलं जिरं, 2 टीस्पून कुटलेली मिरी आणि 2 टीस्पून कुटलेली हिरवी वेलची. इथे मी पाऊणवाटी साखर घेतली आहे. कैरी फार आंबट नसल्यामुळे साखर कमी घेतली आहे. आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1/2 कप पाणी घालून आपण हे सर्व मिश्रण छान वाटून घेऊया. आपण पाहू शकता की कैरीचा गर अतिशय एकजीव असा घोटला गेला आहे. हे मिश्रण आपण एका काचेच्या बाटलीत काढून ठेवूया. 1-2 महिने हे मिश्रण फ्रीजमध्ये सहज टिकतं. फक्त एक काळजी घ्यावी की बाटलीतून मिश्रण काढताना स्वच्छ कोरड्या चमच्याचा वापर करावा. आता आपण पन्ह तयार करूया. ग्लासात 4 ते 5 बर्फाचे तुकडे घेतले आहेत. 2 ते 3 चमचे भरून कैरीच्या गराचं तयार मिश्रण आपण त्यावर घालून घेऊया. आवडत असल्यास चिरलेल्या पुदिन्याची काही पानं घालू शकता. पाणी घालूया आणि छान ढवळून घेऊया. हे आपलं थंडगार पन्ह तयार. अतिशय आरोग्यदायी आहे, अतिशय स्वादिष्ट आहे आणि तहान भागवणारं आहे. आरोग्याला घातक असे कोल्ड्रिंक्स विकत आणण्यापेक्षा हे आरोग्यदायी असं सरबत तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.